नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फेड निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत निफ्टीमध्ये आज काय झालं आणि उद्या काय असणार आहे। मागील आठवड्यामध्ये जो आपण पोस्ट मार्केट अनालिसिस केलं होतं, तिथे क्लिअर डायरेक्शन दिली होती की मार्केटमध्ये एक बाउन्सबॅक येऊ शकतो, आणि तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व पण केलं की कशा पद्धतीने तो झाला। आता पाहूया की हा एक बाउन्सबॅक आहे की ट्रॅप आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे। तत्पूर्वी तुम्हाला जर रोज एक चांगला स्पेशल ट्रेड हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे, शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने असलेल्या, तर त्याला जाऊन जॉईन करा, जेणेकरून आणखीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकता येणार आहेत। आधी सुरुवात करू आपण निफ्टीपाशी। निफ्टीचं आजचं क्लोजिंग आहे 19,393 रुपये। आपणास जर वरच्या दिशेने विचार करायचा म्हणजे कॉलच्या साईडला, तर 19,425 वर आपणाला विचार करू शकतो आपण। थोडी कॉल साईडला आणखीन एक रॅली मिळेल की जी आपणाला 19,490 अर्थात 19,500 बोलू शकतो आपण राऊंड फिगर, आणि त्याच्यावर 19,560। परंतु 19,500 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन कदाचित वरच्या लेवलला राहू शकतो, आणि तो जर ब्रेक केला तरच 560 विचार करणं योग्य आहे। आता डाऊनसाईडचा विचार कुठे करायचा, तर 19,360 खाली आपणाला उद्या एक क्विक डाऊनफॉल रॅली तो दाखवेल, ज्याच्यामध्ये आपणाला तो 19,257 म्हणजे अप्रॉक्स 100 खाली आपणाला तो दाखवू शकतो। 19,360 खाली आला तर तिकडे विचार करू शकतो, आणि मोठी पोझिशन पुट साईडची 19,260 खालीच ओपन करायची आपणाला, ओके। त्यानंतर आपणाला तो 19,140 पर्यंत खाली घेऊन जाऊ शकतो, एवढं टेक्निकल सांगते। आता जाऊया बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीचं जर आपण अनालिसिस करायला गेलो तर 44,000 अप्रॉक्स तो क्लोज झालाय शार्पला। आता उद्या अपसाईडची रॅली कुठे चालू होईल, तर 44,120 हा एक पॉईंट झोन आहे, लक्षात ठेवा, लिहून घ्या, ओके। 44,120 वरती मी कॉलचा विचार करू शकतो, जो आपणाला 44,430 म्हणजे अप्रॉक्स 300 रॅली वरच्या दिशेने देऊ शकतो बँक निफ्टी। आणि 43,860 जर ब्रेक केला तर 43,670 आणि 43,440 हे डाऊनसाईडचे लेवल्स आहेत, म्हणजे तो कुठेही जाऊ दे आपण तिकडे विचार करायचा आहे, लक्षात ठेवा। बाउन्सबॅक ऑलरेडी मागच्या 3-4 आठवड्यामध्ये पडलाय, त्यामुळे यांच्यामध्ये थोडी अप्रॅली येतोय। परंतु एक जर गोष्ट ऑब्झर्व केली तर तो रेंज बाउंड झोन मध्येच आहे, अजून खूप काही मोठी आज चेंजेस नाहीत किंवा खूप मोठा बाउन्सबॅक झालाय असं पण नाहीये कुठं। मग आता फिन निफ्टी काय सांगते बघू। फिन निफ्टीचे जर कंडिशन्स आपण याच्यामध्ये पाहायला गेलो तर 19,570 हे आजचं अप्रॉक्स क्लोजिंग आहे। 19,540 खाली आपल्याला डाऊनफॉल पुन्हा कॅश होईल, कारण शेवटच्या अर्धा ते 30 ते 40 मिनिटाच्या रेंजमध्ये थोडं सेलिंग पण झालंय, म्हणजे काय तर लोक काही तरी बाहेर पडलेत प्रॉफिट बुक करून। म्हणजे 19,540 खाली मी नॉर्मल पुटचा विचार करू शकतो, 19,450 पुढचं लेवल, त्याच्याखाली 19,360। अपसाईडला ज्यांना बसायचे त्यांनी जोपर्यंत 19,630 फिन निफ्टी ब्रेक करत नाही तोपर्यंत विचार नाही करायचा, त्याच्यावरच आपल्याला 19,700 आणि स्टेप बाय स्टेप त्या लेवल्सपर्यंत घेऊन जाऊ शकतो। तर मित्रांनो, हे अशा प्रकारे होतं अनालिसिस। मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हा बाउन्सबॅक आहे का ट्रॅप आहे, तर पहिली गोष्ट, ऑलरेडी मागच्या 3 ते 4 आठवड्याचा विचार केला तर सेलिंग पूर्ण होतं, ह्या आठवड्याचा विचार केला तर हा आठवडा एक बाउन्सबॅक ते रेंज बाउंड फेजमध्ये तो घालवू शकतो। म्हणजे काय, अपसाईड दिसते म्हणून मोठ्या कॉलच्या पोझिशन घेण्यात अर्थ नाही इथे। इथे ट्रॅपिंग चालू असणार आहे, नॉर्मल पॉईंट घेऊन बाहेर पडा, मार्केट कधीही जोरदार फिरायची शक्यता आहे। परंतु मी ज्या लेवल देतोय त्याच्यावर डे टू डे काम करा, कारण तुम्हाला रोजचे ट्रेड येथे सापडणार आहेत। आणि वाईड जर आपण विचार करायला गेलं तर हा एक बाउन्सबॅक आहे, कदाचित एंड ऑफ द वीक पर्यंत मार्केट थोडं वर जाईल आणि पुन्हा खालच्या दिशेने जाऊ शकतं। क्लिअर, सगळ्यांना समजलं असेल। आता आपण जाऊया त्याच्यानंतर ना पुढचं अनालिसिस आपण करूया। 4 स्टॉकचं वॉचलिस्टमध्ये ऍड करा, चांगले ट्रेड्स तुम्हाला याच्यामध्ये सापडायला मदत होईल। याच्यामधला पहिला आहे सोना BLW प्रिसिजन फोर्जिंग्स लिमिटेड। यामध्ये 587.90 ला आजचा भाव बंद आहे, 591 वर सोना BLW वर लक्ष ठेवा, इथे बुल्स पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतात। 2 नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये एव्हरीडे इंडस्ट्रीज लिमिटेड। एवढी मध्ये 373.75 पैशांना आजचा भाव बंद आहे, 376 वरती याच्यावर लक्ष ठेवा, अपसाईड रॅली पुन्हा याच्यामध्ये चांगली होऊ शकते।
तीन नंबरचा स्टॉक आहे मार्क्सन्स फार्मा लिमिटेड. डाऊनसाइडचा वाटतोय आम्हाला 109.70 ला भाव बंद आहे. 109 च्या खाली जोरदार पुन्हा सेलिंग याच्यामध्ये पाहायला मिळू शकतं. सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. आणि चार नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये हिंदुस्थान कॉपर लिमिटेड. हिंदुस्थानमध्ये 136.70 ला भाव बंद आहे. 136 च्या खाली हिंदुस्थानमध्ये पुन्हा सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. तर अशा पद्धतीने चार स्टॉक होते. ज्यांना कोणालाही असे स्टॉक्स हवे असतील रोजच्या रोज डिस्क्रिप्शन मध्ये डिमॅट लिंक आहे, त्याच्यावर जाऊन डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आम्हाला तुम्ही जॉईन करू शकता. तसेच मित्रांनो, या व्यतिरिक्त काय आवडतंय तुम्हाला, एसएसडीचा पार्ट टू पाहिला का? पाहिला नसेल तर आत्ताच कार्डवर क्लिक करा आणि पाहून घ्या. आणि ज्यांनाही ट्रेडिंग जर्नल बुक करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे. व्हिडिओचा अभिप्राय न चुकता द्या. धन्यवाद.